शासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करण्याचा प्रयत्न विमा कंपन्यांनी केलेला आहे. काही जणांनी पोलिसांनी धाव घेतली, न्यायालयात जायची तयारी सुरू केली. म्हणजे की ही गोष्ट बरोबर आहे की विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली, म्हणून मी म्हटल्या दौऱ्यामध्ये मी सगळं हे माहिती काढलेली आहे. बहुतेक पुढच्या आठवड्यामध्ये संबंधित विमा कंपन्यांचे कंपनी माननीय कृषी मंत्री यांच्या समवेत एक बैठक घेऊन त्या डाटा मी तयार केला होता. कारण शेवटी कृषी सहायकाच्या सहीने ते पंचनामे जातात आणि कृषी सहायकांच्या पंचनाम्यावर झालेल्या ज्या सह्या आहेत ते प्रत्यक्ष विमा कंपन्याचे जे अधिकारी तालुक्यात नेमलेले आहेत, जिल्ह्यात नेमलेले आहेत, त्यांनी माहिती पाठवलेली माहिती याच्यामध्ये मोठी विसंगती पाहायला मिळते. गंभीर अतिशय म्हणजे अतिशय शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न किंवा शासनाच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न विमा कंपन्यांनी केलेला आहे. म्हणून ती बैठक मी लगेच बोलवतो आहे. कारण ती शेवटी एवढ्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी ही जी विमा योजना यासाठी सुरू केली ना, आपत्तीमध्ये शेतकऱ्याला मदत व्हावी. दुसरा, पंचनाम्याच्या बाबतीमध्ये आपण तर सूचना दिलेल्या आहेत, पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे. आता कुठं काही अडचणी असतील तर जरूर त्याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यापर्यंत मी सूचना करेन. परंतु शक्यतो माझी माहिती अशी, मी रोज आढावा घेत असतो नेहमी, 90% पंचनामे ज्या भागात तक्रार कोणाची नाही आहे झालेले आहेत. आता काहींची काही भागात मागणी की सरसगट पंचनामे करा, असं होऊ शकत नाही ना. प्रत्यक्ष नुकसान झालं तरच पंचनामे होतील. परंतु जिथे प्रत्यक्ष वास्तव्य जिथं नुकसान झालेलं आहे तिथं मात्र कोणी मागे राहणार नाही. 100% मदत करणे शासनाची भूमिका आहे. ओला दुष्काळ करण्याची जाहीर कार्यशाळा सुरू आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. असं आहे की ओला दुष्काळ जाहीर करणं वगैरे मला वाटतं हे फक्त लोकप्रियतेकरता घोषणा करण्याचा भाग आहे. आज जर शासन 100% या सगळ्या व्यवस्थेमध्ये मदत करत आहे, उलट 2.5 हेक्टरची मर्यादा आपण 3 हेक्टर वाढवली, मदतीची मर्यादा सुद्धा आपण वाढवली, मला वाटतं एवढी कधीच एवढी मर्यादा वाढवली नव्हती आतापर्यंत कोणत्या सरकारने. त्यामुळे तशी गरज वाढली. आणखीन काही सवलत द्यायची असेल आमच्या ज्या शेतकऱ्यांना द्यायची शासनाची तयारी आहे ना. फक्त मला वाटतं त्या प्रश्नाचं भांडवल काही करण्याची मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या त्याला बळी पडणारे आम्ही नाही आहे. शेवटी तुम्ही एक काळ शासन करते होता जी मागणी करतात त्यांनी काय दिवे लावले, उलट किंबवना त्यापेक्षा जास्त मदत आम्ही ह्यावेळी आपण शासन म्हणून करतोय. आणि आमची भूमिका अतिशय ओपन आहे. जिथे शेतकरी अडचणीत आहे काही मदत करावी लागली, स्वतः माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अतिशय स्पष्ट केलेलं आहे. आम्ही मदतीचा हात आखडता घेतलेलाच नाही, घेणार नाही.